काय रे कुठे राहिलास? हे बघ, हे आपलं नवीन ऑफिस आहे आणि या रूम मध्ये कोणालाही यायला द्यायचं नाही. हो बापडे साहेब. गुड. अरे बरं झालं तुम्ही आलात, तुमचं कपाट रिकामी करायचं होतं. काय झालं? काही व्हायला कशाला पाहिजे. आता माझा बॉय आलाय ना, त्याचं सामान आहे, त्याचे कपडे ठेवायचे आहेत. आणि तसंही तुम्ही काहीच दिवस इकडे आहात, 4 दिवस करा कुठेतरी ऍडजस्ट. बाबड्या साहेब, मला कशाला लागते कपाट, माझ्याकडे तर एवढंच सामान आहे. तुला विचारलंय मी, काय माझ्या एम्प्लॉईजना बेसिक फॅसिलिटीज देतो मी, आणि उगाच तुमच्या दोघांचे कपडे एकमेकात मिक्स व्हायला नको ना म्हणून म्हणतोय. नाही बरोबर आहे तुझा, मी करतो रिकामा कपाट. अरे नको, राहू द्या, मी करतो ना. आओ कशाला साहेब. ए आता हे तुझं कपाट आहे, एकदम बिनधास्त वापरायचं, आणि तुला पगार मी देतो, त्यामुळे सगळ्यांशी चांगलं वागायची गरज नाहीये. तू माझा बॉय आहेस, इतर कोणाशी तुझा काहीही संबंध नाहीये, कळलं? माफ करा बाबा. अरे माझ्यामुळे बापड्या साहेबांनी तुमचे कपडे फेकून दिले, माझ्या बापासारखे आहात तू, आता पाप लागेल मला. अरे वेडायस का तू, उठ 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 आधी उठ. तू असं सारखं सारखं पाया नको पडत जाऊस रे, नाही आवडत मला. हे बघ, काही पाप लागत नाही तुला. हा आणि बघ, एक लक्षात घे, हे कपडे मला तसेही बॅगेत भरायचे होते की नाही, मला आणायचे काढून मिळाले. आणि सोम साहेब म्हणाले ते बरोबर आहे, आपलं जे काम असतं ना ते प्रामाणिकपणे करावं माणसाने. त्यांनी तुला नोकरी दिली आहे ना, ती प्रामाणिकपणे कर. आणि हे बघ, मी तुझा साहेब कधीच नव्हतो, आता हे बबड्या साहेब आहेत ना, हे तुझे मालक आहेत. पण मालकापेक्षा बाप मोठा असतो ना साहेब. इकडे गावाकडे खायला अन्न नव्हतं, नाहीलाच म्हणून नोकरी करावी लागते साहेब, माफ कर. बघ पुन्हा हात जोडतोस तू, असे हात जोडू नकोस रे बाबा. हा ते बघ, बाबड्या साहेबांनी घंटी वाजवली, जा जा लवकर जा, रागवतील तुला. नाही आलो आलो साहेब. बाबड्या, अरे थोडी भाजी तरी चाकून बघ. नकोय आई, तुला सांगितलं ना एकदा, माझं जेवण येत आहे. वा 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 वा, पीठ पेरलेली ढब्बू मिरची, क्या बात है सर. तुमची फेवरेट आहे ना. बॉय. आलो आलो बाबड्या सर. किती वाजले? 1:10. माझी जेवणाची वेळ काय? 1. पहिल्याच दिवशी एवढ्या चुका करतोयस, नंतर काय करशील रे तू? माफ करा, चुकी झाली. माफी मागून चूक दुरुस्त होत नाही, त्यासाठी शिक्षा करावी लागते. आणि आजची तुझी शिक्षा अशी आहे की तुला दिवसभर जेवण नाही मिळणार. आणि बघ, मी आज जाऊन जेवतोय, कोणाला डिस्टर्ब करायला देऊ नकोस. बॉय बाळा, तू पण बस. नको साहेब ओरडतात, साहेबांनी बघितलं तर. अरे तू काळजी नको करूस, तो माझा मुलगा आहे ना, तो असाच रागाच्या भरात बोलून जातो, त्याच्या मनात काही नसतं. मी आई आहे की नाही त्याची, हा मला माहिती ना. बस तू. नाही नको माय, राहू दे. अरे इथे बस, आमच्या बरोबर बस जेवायला बस. अरे हे बघ, घे आणखी. अरे तू मला माय म्हणतोस ना, मग जेव बरं, असं नाही करायचं. मी इथं नाही बसणार, मी तिथं बसतो.
अरे अरे इकडे जमिनीवर कुठे बसलायस तू? जाऊ दे इथेच बसतो. अहो तुम्ही सांगा ना ह्याला. अरे बघतोयस काय? तूही आमच्या घरातलाच आहेस ना आता. मग असं एकत्र बसून जेवायचं म्हणजे असा नियम आहे आमच्या हिचा. काय ग असावरी? हो काय बघत बसलायस, कर सुरुवात. होय ताई. असं एकत्र जेवायला बसायला खूप भारी वाटत. आज तुम्हा सगळ्यांना बघून मला माझ्या घरची आठवण आली. आम्ही गावाला बी असंच जेवायला बसायचो. मी काय म्हणतो, आपण रोज सगळ्या जणींनी असं एकत्र जेवायला बसायचं का? अरे हो, आपण रोज एकत्र जेवूया. हा म्हणजे अजून काही दिवस तरी. नंतर मी इथून जाणार आहे. एक आयडिया आहे माझ्याकडे. आई सर निघाले ना जायला, की तुम्ही तुमची बॅग भरा आणि तुम्ही पण निघा. सांगा मी सरांशिवाय इथे राहणार नाही. बबड्याची कामं शुभ्रा बघेल. छे छे, नाही नाही, आई निघाल्या की त्यांच्या पाठोपाठ मी पण निघणार माझी बॅग घेऊन. मी सांगणार मी आईशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मी पण जाते. आणि मग ह्या बॉय बाळाला पण घेऊन जाऊया आपल्या बरोबर. राहू दे सोमला एकटाच. चल रे, मित्र मित्र म्हणतोस आणि 2 वर्षांनी फोन करतोयस. ना माझ्या लग्नाला आला नाहीस, काय लंडनला रमलास ना? हो, बाय द वे तुझ्यासाठी गिफ्ट पाठवायचंय. तू तुझ्या सासरी राहतोस असं कळलं, त्याच ऍड्रेसवर पाठव ना. अरे नाही, मी 2-3 दिवसांनी इथे असेन का नसेन मला माहित नाही. ओके ओके, नंतर बोल. हो बाय बाय. काय झालं पुन्हा? गंगा यमुना सुरू. तुम्ही सारखं सारखं इथून जायची गोष्ट का करताय? मी प्रॅक्टिकल बोललो असावरी. माझं इथे राहणं किंवा जाणं यापेक्षा महत्वाचं आहे सोहमचं बिझनेस मध्ये सेटल होणं, नाही का? एका दिवसात 10 क्लायंट तयार झाले आहेत पैसे इन्व्हेस्ट करायला. अहो तुम्ही पैसे तर लावा, ग्रोथ बघा. नाही नाही, बघा तुम्हाला म्हणून सांगतो, एका आठवड्यात माझ्या घराबाहेर 4-व्हीलर उभी राहणार आहे. येस, इतकी ग्रोथ आहे बिझनेस मध्ये. आई काय चालवलंय तो, काय बडबडतोय आणि तुम्ही ते सगळं मनाला लावून घेताय. असावरी तू शांत हो बर. अरे सोहमची प्रगती झाली तर चांगलंच आहे ना. काय रे, तुला काय झालं रडायला? माय रडते ना, मला बी भरून आले. काय झालं माय? अरे काय नाही काय नाही काय नाही, विलायस का तू? मी तिला रडवलंय असं समज. जा पळ लवकर, नाही तर तुझा बबड्या दादा तुला रडवेल. सगळं घेऊन जा नीट. रडू नको ना माय. नाही नाही रडू. या बाहेरून आलेल्या मुलालाही आईंचं दुःख कळतंय, पण सोहमला कळत नाहीये. वेळ कुठे आहे सोहमला? प्रगती करतोय ना तो स्वतःची. प्रगती करावी ना, माझं म्हणणं आहे त्याने खूप प्रगती करावी, आनंदच होणार आहे. पण सर काय, तुम्ही त्याची अट का मान्य केलीत? आणि आई तुम्हाला त्रास होतोय तरीही तुम्ही गप्पच बसलायत ना. मग हे काय चाललंय? मला तर कधी कधी कळतच नाही तुम्ही त्याची आई आहात की तो तुमची. या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार हे ठरवणारा सोहम कोण? आई तुम्ही त्याला सरळ जाऊन खडसावून विचारा किंवा त्याला सांगून टाका,
हे बघ, घराबाहेर तुझी गाडी येऊ दे किंवा विमान, पण अभिजित सर या घरातनं जाणार नाहीत. अहो, मी खरंच जाऊन बोलू का त्याला? नाही, बोलच. चांगलं कान धरून सांग त्याला. असला हट्ट करायचा नाही म्हणा. हे बघ आसावरी, तुला त्रास झालेला मला नाही बघवत. त्यापेक्षा मनात काय ते बोलून टाक एकदा. ठीक आहे, मग मी जाऊन बोलतेच त्याला. काय वाटत सर, आई बोलतील का? पदर खोचून गेली तर सर, काही करून टार्गेट अचीव करायचंय. वीकेंड पर्यंत ना घराखाली फोर व्हीलर आलीच पाहिजे. भाई, टार्गेट पासून ना तू लांब आहेस, खूप खूप मागे सा सोम. हे बघ, तुला गाडी जर का मिळवायची असेल तर तुला अजून क्लायंट आणायला लागतील. आय नो यार, पण आता कुठे फिरून क्लायंट शोधू मी? सोम, फिरायला कशाला पाहिजे? अरे, तुझ्याच बिल्डिंग मध्ये तुला चार पाच क्लायंट सहज मिळतील. सर, माईल. अरे हो, माझी मिडल क्लास सोसायटी आहे, 25,000 कोण देणार आहे पटकन? देतील देतील भाई, पैसे 5 पट 10 पट होतील असं सांगितलंस ना की कोणी काढून देईल. कस आहे शेवटी, गरजवंताला अक्कल नसते साहेब. माय सो गरजू माणसा शोध. सोम, म्हातारी एकटी असलेली नोकरी नसलेली अशी माणसं शोध. त्यांना स्वप्न दाखव की त्यांना गाडी मिळेल, त्यांची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतील अशी माणसं शोध. लवकर पैसे देतात की नाही बघ. अरे हो, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना सोहम. हे बघ, तू अशा माणसांना भेटायला सोबत असा माणूस ठेव, अशी व्यक्ती ठेव की ते त्याला बघून तुझ्यावर विश्वास ठेवतील. गॉट इट? थांब रे. काय करतोस तू? फोनवर बोलतोय कळत नाहीये तुला? जात आहे, साफ कर. आई तू नको, तो करेल. काय बघतोय सर, लवकर साफ कर. अरे बघण्या, जरा सांभाळून बोल ना त्याच्याशी, कशाला असं ओरडतोस त्याला? निखिल बोलला आणि विश्वासू व्यक्ती मिळाला. आईला पटवलं की लगेच क्लायंट्स मिळतील. तू कामात आहेस का? मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे तू बाहेर जे बोललास ना, मला नाही पटलंय ना ते. म्हणजे तू यांना जर, हे बघ आई, तुला जे हवंय ते ओके, मला सगळं मान्य आहे. म्हणजे हवं तसं, म्हणजे मग यांना तू? हो आई. हे बघ, तू माझी आई आहेस आणि मला माझ्या आईची कुठलीच इच्छा अपूर्ण नाही ठेवायची आहे, त्यामुळे तू म्हणशील ते मान्य आहे मला. काय ना, सध्या मी खूप टेन्शनमध्ये आहे गं, खूप प्रेशर आलंय मला कामाचं. बघ, म्हणजे तू हवं तर मला मदत करू शकतेस. मी? अरे मी काय मदत करणार आहे तुझी? म्हणजे तुझ्या त्या बिझनेस बद्दल मला काही माहिती नाहीये ना. ठीक आहे ना, माहीत असायची गरज नाहीये. हे बघ, सगळं मीच बोलीन, तू फक्त माझ्या बरोबर चल. हा, कुठे? इथेच आपल्या बिल्डिंग मध्ये क्लायंट मीटिंग आहे असं समज. अरे पण बबड्या, तू बिझनेस काय करतोस मला कुठे काय माहितीये? ठीक आहे ना, मी जाता जाता सांगेन तुला सगळं. हा, आपण आता 10 मिनिटात निघूया आई. हो का? मग मी जरा स्वयंपाकाचा आवरून घेते. सगळा प्रोटीन शेक फुकट घालवलास, आज नाश्ता नाही मिळणार तुला. मला दात दाखवतोस. चल उभा रा, चल कोंबडा बन. इकडे नाही, तिकडे तिकडे जा. ओलं करून ठेवलंय. जर का हल्लास ना इथून, तर तुझी नोकरी गेली समज. शुभ्रा, अगं हे कुठे गेले? अहो, अभिस किचन मधून मॅडीचा फोन आला होता, काहीतरी महत्वाचं काम असणार म्हणून गेले सर. अगं पण मला न सांगताच गेले. नाही, तुम्ही आय थिंक सोहमशी बोलत होतात काहीतरी. अगं तेच खूप आनंदाची बातमी सांगायची. बबड्यानं यांना घरी ठेवून घ्यायला तयार झालाय अगं. म्हणजे तुम्ही बोललात आणि तो तयार झाला? अगं नाही, मला काही बोलावंच लागलं नाही. मला तो असं म्हणाला की आई, तुझी कुठलीच इच्छा मला अपूर्ण ठेवायची नाहीये. मला काय वाटतं माहितीये का शुभ्रा, बबड्याला आता कळून चुकलं ह्यांचं किती प्रेम आहे त्याच्यावर. म्हणजे अगं, तो आता सध्या त्याच्या त्या बिझनेसच्या टेन्शन मध्ये आहे ना, मग काही बाई त्याच्या तोंडून निघून जात. पण आपण समजून घ्यायला हवं ना त्याला. आई, आपण त्याला नेहमीच समजून घेतो, पण यावेळी तो आपल्या सगळ्यांना समजून घेतोय. हे सरप्रायझिंग आहे.
शुभ्रा असं वाटतं की बबड्यानं बदलतोय. अगं तुम्हाला हे पण म्हणाला की त्याचा बिझनेस काय ते तुम्हाला सांगणार आहे म्हणून, मला आता बाहेर घेऊन चाललाय, तुम्हाला जायचंय त्याच्या बरोबर. मी काय करते, हे सगळं आवरते आणि पटकन जाते. तू निघालीस का ऑफिसला? हो. आई चल ग लवकर. अरे हो, मी काय म्हणते सोहम, हे ना असे आपल्या शेजाऱ्यांकडनं पैसे मागणं बरं दिसतं करे. त्या सुलभा काकूंकडनं मी कधी साधी कोथिंबीर नाही घेतली. त्यांना एकदम असे 5,000-25,000 द्यायला सांगायचे. आई आपण उधार मागतोय का त्यांच्याकडे? आपण त्यांना बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करायला सांगतोय. मला सांग, कुठला असा मोठा बिझनेस आहे ग जो 25,000 सुरू होतो? नाही होत ना. एक्झॅक्टली. अगं मी त्यांच्या चांगल्यासाठी करतोय, त्यांना संधी देतोय मी. हे बघ, काहीच दिवसात मी ते पैसे त्यांना 5 पट किंवा 10 पट करून परत देणार. आणि हे बघ, एवढंच नाही, ते लकी असतील ना तर ते गाडी किंवा दागिने सुद्धा जिंकू शकतात. कळलं तुला? मी या सगळ्यामध्ये फायदा कोणाचा आहे? सुलभा काकूंचा. अगं त्यांच्या फायद्यासाठी आपण करतोय. चल 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 चल. तू ये ना इकडे तरी. बेल वाजव. अरे हो, मला काय वाटतं नको ना. आई कशाला विचार करतेस एवढा, बेल वाजव ना तू. अरे काही उद्या काही झालं तर? काही होणार नाहीये, तिच्या फायद्यासाठी करतोय आपण. तू बेल वाजव लवकर. बेल वाजव, बेल वाजव लवकर. मला खूप अशस्त वाटतं असं काहीतरी. काही होणार नाहीये. ऐक ऐक माझा ऐक. उद्या जेव्हा तिला प्रॉफिट होईल तेव्हा क्रेडिट कोणाला मिळणार आहे? ऑब्विसली तुला. पण कशासाठी असा रे तू? सोम तू सुद्धा. आईला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. अरे मग काय हरकत आहे, या ना, या आत या. तुला बरे सोम पुरसत मिळाले. अगं ये ग, ये ये. अरे सोहम, तुला लाडू आवडतात ना, घे ना. घासावरी घे ग. हो हो. सुलभा काको, आमच्या सोहमनी ना नवीन व्यवसाय सुरू केलाय. काय सांगतेस काय? अभिनंदन. बर, कसला व्यवसाय सुरू केलायस? आई सांगेल ना. आई सांग ना. अरे वा, आसावरील लोक पण माहिती आहे तुझ्या व्यवसायाबद्दल? हो हो, तिला पटलाय, तिला आवडलाय म्हणून तर व्यवसाय सुरू केलाय. आई सांग. हो, म्हणजे काकू ते आपण पैसे भरायचे मग तो. हे बघा काय ना, तुम्ही पैसे भरायचे, मी ते गुंतवणार आणि काहीच महिन्यात 5 पट करून पैसे तुम्हाला परत देणार. 5 पट? येस. आणि त्याचबरोबर तुम्ही गाडी आणि दागिने सुद्धा जिंकू शकता, आणि ते सुद्धा फक्त 25,000 भरून. नाही म्हणजे तुम्हाला सगळे 25,000 द्यायची गरज नाहीये, तुम्ही आपला आशीर्वाद म्हणून 5,000 दिलेत तरी खूप आहे. तेवढा विश्वास आहे ना तुमचा आईवर आणि माझ्यावर? हो हो आहे ना. खर तर पैसे मी आजोबांकडनंच घेणार होतो, पण आता आजोबा नेमके कोकणात आहेत ना, म्हणून मी म्हटलं तुमच्याकडनं घेतो. आणि तुम्ही सुद्धा घरच्याच आहात ना? हो रे हो, मी सुद्धा घरचीच आहे. जसे तुझे आजोबा की नाही तुझ्यासाठी, अशीच मी सुद्धा तुझ्यासाठी. अरे 5 काय 25 देते मी तुला. हा अहो नको नको अहो, एकदम 25 कशाला? तुम्ही 5 देते, पण तुम्हाला जर वाटलं आणि तुम्हाला जर पटलं तरच द्या. अगं असू दे ग, अजयने ठेवलेत घरात. आताचे दिवस कसे आहेत तेव्हा म्हणाला असू दे घरात, देते मी त्यातलेच. आणते. अरे लाडू घे ना. असं म्हणजे लाडू घे, आले मी. बापड्या. अरे बापड्या, त्यात 25,000 होतील ना रे 5 पट? त्यांचा कष्टाचा पैसा आहे रे, तो वाया नको जायला. तू कशाला उगाच बडबडतेस? ती सुलभा काकू माझ्यावर शंका घेत नाहीयेस, तू घेतेस. हे बघ ती आली, चल तू बस ना आई. हे घे सोहम,